Welcome to Satav Academy and welcome to second video of linear equation in two variables. आज अपन पाहणार आहे सोल्यूशन ऑफ अ पेयर ऑफ इक्वेशन्स. पेयर ऑफ इक्वेशन्स, पेयर म्हणजे त्या करता लागतात दोन क्वांटिटी, ठीक आहे, दोन इक्वेशन्स. पण त्याआधी आपण बघूया एक इक्वेशन. एक इक्वेशन आपण काय बघितलं होतं, एक्स प्लस वाय इक्वल टू हंड्रेड. या बाबतीत आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलंय. जर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्कीच बघा. फर्स्ट व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ठीक आहे. पहा, जेव्हा आपल्याकडे एक इक्वेशन होतं तेव्हा आपल्याला सोल्युशन किती मिळाले होते. पहा, आपण कन्सिडर केलं होतं आधी एक्स आणि वायची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू वाय कन्सिडर केली होती झिरो, तर आपल्याला वाय मिळाला होता हंड्रेड. वायची एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करूया हंड्रेड, तर वायची व्हॅल्यू मिळते झिरो, फिफ्टी, फिफ्टी, सेव्हन्टी, थर्टी. अशा प्रकारे जर आपण व्हॅल्यू कन्सिडर केल्या तर आपल्याला एका सिंगल इक्वेशनचे आपल्याला सोल्युशन्स मिळतात इन्फिनिट. इन्फिनिट सोल्युशन्स मिळतात जर इक्वेशन्स असतील सिंगल इक्वेशन, राईट. सिंगल इक्वेशन असले तर आपल्याला सोल्युशन्स मिळतात इन्फिनिट. पण आता पेअर ऑफ इक्वेशन्स पाहूया. पेअर ऑफ इक्वेशनसाठी दोन इक्वेशन्स लागतील. सो एक्स प्लस वाय इक्वल टू हंड्रेड. सेकंड कन्सिडर करूया एक्स मायनस वाय इक्वल टू फोर्टी, राईट. दोन इक्वेशन्स आहे म्हणजे झाली पेअर ऑफ इक्वेशन्स. आता याचे आपण सोल्युशन्स करूया. सोल्युशन्स कन्सिडर करूया फर्स्ट इक्वेशन. एक्सची व्हॅल्यू झिरो पुट करूया तर काय मिळेल आपल्याला, वाय इक्वल्स टू हंड्रेड, राईट. आणि वाय इक्वल्स टू झिरो जर पुट केलं तर एक्स इक्वल टू काय मिळेल, हंड्रेड. किंवाही लक्षात घ्यायचं, जर आपल्याला इक्वेशन ची लाईन जर ग्राफवर ड्रॉ करायची असेल तर सर्वात आधी एक्स इक्वल टू झिरो पुट करा आणि वाय इक्वल टू झिरो पुट करा. तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळतील. वायची व्हॅल्यू भेटली हंड्रेड, म्हणजे वायची व्हॅल्यू ही आहे हंड्रेड, राईट. आणि एक्सची व्हॅल्यू आहे हंड्रेड, ही आहे ही. जेव्हा हे दोन पॉईंट्स मिळतात तेव्हा ते पॉईंट्स जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला मिळेल त्या इक्वेशनची लाईन. तर पहा, एक्स इक्वल टू मिळाला हंड्रेड आणि वाय इक्वल मिळाला हंड्रेड. दोन पॉईंट्स आपण कनेक्ट करून घेतले. आपल्याला मिळाली लाईन, ही लाईन आहे इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू हंड्रेडची, या इक्वेशनची, ठीक आहे. तसाच कन्सिडर करूया सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू फोर्टी. पुट एक्स इक्वल टू झिरो, देन यू विल गेट वाय इक्वल्स टू फोर्टी. ओके, सॉरी, इफ यू पुट एक्स इक्वल टू झिरो देन यू विल गेट वाय इक्वल्स टू मायनस फोर्टी, राईट. अँड इफ यू पुट वाय इक्वल्स टू झिरो यू विल गेट एक्स इक्वल टू प्लस फोर्टी. ओके, देन पॉईंट करा वाय इक्वल्स टू मायनस फोर्टी. मार्क जर केला तर इथे मिळते आपल्याला वाय इक्वल्स टू मायनस फोर्टी, राईट. एक्स इक्वल टू फोर्टी, इथे मिळते आपल्याला एक्स इक्वल टू फोर्टी. पुन्हा दोन पॉईंट्स मिळाले, पुन्हा दोन पॉईंट्स कनेक्ट करून घ्या. पहा, एक्स इक्वल टू मिळालं फोर्टी आणि वाय इक्वल्स टू मिळालं मायनस फोर्टी. ओके, पॉईंट्स कनेक्ट करून घेतले. ही लाईन झाली आपली एक्स मायनस वाय इक्वल्स टू फोर्टीची, म्हणजेच या इक्वेशनची. पहिल्या इक्वेशनची लाईन झाली ही, दुसऱ्या इक्वेशनची लाईन झाली ही. ह्या दोन लाईन्स एका ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत. पहा, इथे इंटरसेक्ट होत आहे, या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे. हा पॉईंट कुठचा आहे, राईट. म्हणजेच वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, वायची व्हॅल्यू मिळाला आपल्याला थर्टी आणि एक्स व्हॅल्यू मिळाली आपल्याला सेव्हन्टी. राहते हे नेहमी एक्स कॉमा वाय, म्हणजे एक्स व्हॅल्यू मिळाली सेव्हन्टी आणि वायची व्हॅल्यू मिळाली थर्टी. पहा, इथे पुट करून पाहू. एक्स इक्वल टू जर सेव्हन्टी पुट केले आणि वाय इक्वल टू थर्टी पुट केले तर आपल्याला किती मिळतात, हंड्रेड. इथे पुट करून बघू, एक्स इक्वल टू सेव्हन्टी वाय इक्वल टू थर्टी, किती मिळतात, फोर्टी. म्हणजेच आपल्याला मिळालेली व्हॅल्यू, आपल्याला मिळालेलं सोल्युशन करेक्ट आहे, सेव्हन्टी अँड थर्टी. पहा, इथून काय लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याकडे सिंगल इक्वेशन असते तेव्हा आपल्याला एक लाईन मिळते. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, त्या लाईनवर नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतात, किती मिळतात, इन्फिनिट सोल्युशन्स.
जेव्हा आपल्याकडे सिंगल इक्वेशन असते तेव्हा आपल्याला मिळतात इन्फिनिट सोल्युशन्स, जेव्हा आपल्याकडे पेअर ऑफ इक्वेशन्स असते म्हणजे दोन इक्वेशन्स असतात तेव्हा आपल्याला मिळते सिंगल सोल्युशन. पहा, जेव्हा आपल्याकडे पेअर ऑफ इक्वेशन्स असतात म्हणजे दोन इक्वेशन्स होतात तेव्हा दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतातच का हे बघूया. ठीक आहे, पहिले इक्वेशन कन्सिडर करूया, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 100. सेकंड इक्वेशन कन्सिडर करूया, 2x प्लस 2y इक्वल टू 200. राईट, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 100 ची आपण लाईन काढलेली आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 100. सेकंड लाईनची, सेकंड इक्वेशनची लाईन काढूया. सेकंड इक्वेशनला आधी मी जर आणखी सॉल्व केलं तर काय होईल, 2 कॉमन काढला इथे काय राहील, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 200. एक्स प्लस वाय इक्वल्स टू ऍज इट इज 2 तिकडे गेला तर काय होईल, डिवाइड 200 अपॉन 2 म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल्स टू 100. राईट, म्हणजेच तुम्हाला पहिली इक्वेशन रिपीट मिळणार, याची सुद्धा लाईन कोणती येणार तीच. जर याच्यावरून नाही आपण याच्यावरून सुद्धा फाइंड आउट केली म्हणजेच 2x प्लस 2y इक्वल्स टू 200, याची लाईन ड्रॉ करताना आपण कशी करतो, आधी x इक्वल टू 0 पुट करतो, काय उरलं आपल्याकडे, 2y इक्वल्स टू 200, ही टर्म झाली 0, 2y इक्वल्स टू 200 म्हणजेच y इक्वल्स टू 100. पहा, भेटला तो पॉइंट. नंतर काय करतो, पुट y इक्वल्स टू, पुट y इक्वल्स टू 0 म्हणजेच इथे जर 0 पुट केलं तर काय होणार, 2x प्लस 2 इंटू 0 इक्वल्स टू 200, इथे ही टर्म झाली 0 म्हणजेच 2x इक्वल्स टू 200 म्हणजेच x इक्वल टू 100. पहा, पुन्हा x इक्वल टू 100 म्हणजेच परत तीच लाईन मिळते आहे. याचा अर्थ काय, दोन इक्वेशन असतानाही आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला का, नाही. याचाच अर्थ काय, दोन इक्वेशन्स, दोन लाईन एकमेकांना को इन्सिडेंट आहेत. पहा, या इक्वेशनची लाईन ही आहे आणि या इक्वेशनची लाईन सुद्धा हीच आहे, म्हणजे त्या लाईन्स काय आहेत, को इन्सिडेंट. को इन्सिडेंट, ठीक आहे. म्हणजेच काय, जर आपल्याला सिंगल लाईन मिळते आहे तर आपल्याला सोल्युशन्स किती मिळतात, सिंगल लाईनचे सोल्युशन्स किती असतात, इन्फिनिट. इन्फिनिट सोल्युशन्स असतात, इन्फिनिट, कारण की लाईन केवढीही मोठी असू शकते म्हणजेच इन्फिनिट सोल्युशन्स मिळतात. म्हणजेच लाईन जर को इन्सिडेंट असतील तर आपल्याला सोल्युशन्स किती मिळतात, इन्फिनिट. करेक्ट, पहा, दोन इक्वेशनच्या दोन लाईन आधी इंटरसेक्ट झाल्या, दोन इक्वेशनच्या दोन लाईन नंतर कोइन्सिडेंट झाल्या. आणखी एक एक्झाम्पल घेऊया, पहा, पुन्हा एक्स प्लस वाय इक्वल टू 100, देन सेकंड 2x प्लस 2y इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल 120. याच्याशी रिलेटेड हे इक्वेशन नाही आहे, बघूया काय होते. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 100 याची लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता याची लाईन ड्रॉ करून पाहू. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण काय करतो, एक्स इक्वल टू 0 पुट करतो, एक्स इक्वल टू 0 प्लस 2y एज इट इज इक्वल्स टू 120. ही टर्म झाली 0 म्हणजेच 2y इक्वल्स टू काय राहिला, 120 म्हणजेच y इक्वल्स टू 60. y इक्वल टू 60 न्यू पॉइंट मिळाला आपल्याला, y इक्वल टू 60 इथे मार्क करतोय. राईट, देन पुट करूया y इक्वल टू 0. y इक्वल टू 0 जर पुट केला तर 2x एज इट इज प्लस 2 इंटू 0 इक्वल्स टू 120. ही टर्म झाली 0 म्हणजेच इथे काय राहिला, 2x इक्वल्स टू 120, x इक्वल्स टू 60. 2 तिकडे गेला तर डिवाइड होईल, x इक्वल टू सुद्धा 60 मिळाला, तो इथे मार्क करूया. ठीक आहे, x इक्वल टू 0 पुट केल्यावर व्हॅल्यू मिळाली, y इक्वल टू 0 पुट केल्यावर व्हॅल्यू मिळाली. जी व्हॅल्यू आपल्याला, ज्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या आपण काय करतो, जॉईन करतो, त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, न्यू लाईन. पहा, आपण लाईन ड्रॉ केली आहे. ठीक आहे, यातून काय लक्षात येत आहे, जेव्हा आपण दोन इक्वेशन्स बघितले होते सुरुवातीला ते इंटरसेक्ट झाले होते तेव्हा आपल्याला वन सोल्युशन मिळालं होतं. जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा वन सोल्युशन मिळते. नंतर काय झालं होतं, दोन लाईन कन्सिडर केले होते, दोन इक्वेशन कन्सिडर केले होते, ते काय झाले होते, को इन्सिडेंट. एकच लाईन, एका लाईनवर लाईन आले होते, को इन्सिडेंट झाल्यावर सोल्युशन्स किती मिळाले, परत इन्फिनिट, कारण सिंगल लाईनचे इन्फिनिट राहतात. देन नेक्स्ट, आता इक्वेशन कन्सिडर केले तर काय झालं, दोन पॅरलल लाईन भेटल्या, पॅरलल लाईन. आता मला सांगा, ह्या जर इंटरसेक्टच होत नाही आहेत आणि कोइन्सिडेंटच होत नाही आहेत तर सोल्युशन मिळेल का, नाही. म्हणजेच जर लाईन पॅरलल असल्या तर आपल्याला
सोल्यूशन काय राहते, नो सोल्यूशन, राईट. आज काय बघितलं ते रिवाइज करूया. सर्वात आधी आपण टू लाईन्स बघितल्या, म्हणजेच पेअर ऑफ इक्वेशन्स. दोन इक्वेशन असताना सर्वात आधी लाईन इंटरसेक्ट झाल्या होत्या, नंतर लाईन कोइन्सिडेंट झाल्या म्हणजे एकावर एक आल्या, नंतर लाईन पॅरलल झाल्या, राईट. जेव्हा लाईन इंटरसेक्ट झाल्या होत्या तेव्हा आपल्याला सिंगल सोल्युशन मिळालं होतं, म्हणजेच कोणतं मिळालं होतं आपल्याला, 70,30, राईट. जेव्हा लाईन कोइन्सिडेंट झाल्या होत्या म्हणजेच एकावर एक आल्या होत्या, इन्फिनिट सोल्युशन. पण एकावर एक आली म्हणजे सिंगल लाईन भेटली, सिंगल लाईनच्या कधी लक्षात ठेवलं, सिंगल लाईनचे इन्फिनिट सोल्युशन्स असतात, राईट. देन थर्ड पार्ट होतो पॅरलल. पॅरलल म्हणजे नो सोल्युशन. लाईन जर पॅरलल आहेत, कुठे इंटरसेक्टच होत नाही आहेत, तर आपल्याला सोल्युशन मिळणार का? नाही. आणखी मग आता प्रत्येक वेळा तुम्हाला जर क्वेश्चन विचारला की या लाईनला सोल्युशन किती आहे, जर दोन इक्वेशन्स दिले तर दोन इक्वेशन्सचे सोल्युशन्स किती आहेत, तुम्ही प्रत्येक वेळी ग्राफ काढून पाहाल का? नाही. तर एक शॉर्टकट मेथड आहे, ती म्हणजे कशी, दोन इक्वेशन दिलेले आहेत त्यावरून आपल्याला कंडिशन्स चेक करायचे आहे. कंडिशन्स कशा चेक करायचे, पहा हे इक्वेशन घेतले होते आपण, आठवते, एक्स प्लस वाय इक्वल टू 100, एक्स मायनस वाय इक्वल टू 40. कशासाठी, इंटरसेक्टसाठी एक्झाम्पल घेतलं होतं. ए वन अपॉन ए टू, ए वन म्हणजे काय झालं, एक्सचा कोफिशियंट आणि या एक्सचा कोफिशियंट ए टू. ए वन अपॉन ए टू म्हणजे 1/1 इक्वल टू बी वन बाय बी टू. बी वन म्हणजे वायचा कोफिशियंट किती आहे, 1. बी टू म्हणजे या वायचा कोफिशियंट किती आहे, -1. 1/1 इक्वल्स टू 1/-1. दोन गोष्टी इक्वल आहेत का? नाही, कारण इथे साईन काय आहे, मायनस. आणि जर तुमचा ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू येत असेल, तर तुम्हाला सी वन अपॉन सी टू चेक करण्याची गरज नाही. म्हणजेच जर तुम्हाला दोन प्रकारचे इक्वेशन्स दिले आणि त्यामध्ये जर तुम्ही ए वन बाय ए टू आणि बी वन बाय बी टू ला कम्पेअर करत आहात, जर ते तुम्हाला नॉट इक्वल भेटले, तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर राहणार 1 सोल्युशन, येस, दॅट इज सिंगल सोल्युशन. कारण 100% त्या टू लाईन्स इंटरसेक्ट होणार आहेत, राईट. देन सेकंड पाहूया आपण कोइन्सिडंट. यामध्ये दोन इक्वेशन्स आहेत, एक्सचा कोफिशियंट आहे 1 म्हणजेच ए वन, या एक्सचा कोफिशियंट आहे 2 म्हणजेच ए टू, राईट. इक्वल्स टू बी वन बाय बी टू म्हणजेच या कोफिशियंट, वायचा कोफिशियंट आहे बी वन म्हणजेच 1, या वायचा कोफिशियंट आहे 2 म्हणजेच बी टू. दोन्ही इक्वल आले, येस, दोन्ही जर इक्वल आले तर तुम्हाला सी वन बाय सी टू चेक करावा लागेल. चेक करूया सी वन बाय सी टू. सी वन किती आहे, 100 अपॉन सी टू किती आहे, 200. 100 अपॉन 200 म्हणजेच 1/2. 1/2 इक्वल्स टू 1/2 इक्वल्स टू 1/2 म्हणजेच ए वन बाय ए टू, बी वन बाय बी टू आणि सी वन बाय सी टू काय आले, तर रेशो हे इक्वल. म्हणजेच जर रेशो इक्वल असतील तर ती झाले लाईन्स कोइन्सिडंट, आणि कोइन्सिडंट आहेत म्हणजेच तुम्हाला मिळणार आहेत इन्फिनिट सोल्युशन्स, राईट. लक्षात येते, तुम्हाला फक्त काय चेक करायचं आहे, या कंडिशन्स चेक करायचे आहे. इथे चेक करावं लागेल म्हणजेच ए वन बाय ए टू इज इक्वल टू आहे बी वन बाय बी टू की नाही ते चेक करावं लागेल. जर इक्वल टू नसेल तर तिथेच कन्सिडर करायचं की त्या लाईन्स इंटरसेक्ट आहेत, म्हणजेच तुम्हाला सिंगल सोल्युशन मिळणार आहे. जर ए वन बाय ए टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू असेल, इज इक्वल टू सी वन बाय सी टू असेल, जर तिन्ही इक्वल असतील तर लक्षात घ्यायचं लाईन्स आर कोइन्सिडंट. आणि जर कोइन्सिडंट असल्या म्हणजे एकावर एक असल्या, तर तुम्हाला किती सोल्युशन्स मिळतात, इन्फिनिट सोल्युशन्स, राईट. देन थर्ड पाहूया पॅरलल. पॅरलल आहे, इंटरसेक्ट होत नाहीत म्हणजे नो सोल्युशन मिळणार आहे. त्यासाठी आपण इक्वेशन बघितले होते, एक्स प्लस वाय इक्वल टू 100, टू एक्स प्लस टू वाय इक्वल्स टू 120. चेक करूया ए वन बाय ए टू, एक्सचा कोफिशियंट आहे 1, या एक्सचा कोफिशियंट आहे 2 इक्वल्स टू बी वन किती आहे 1, बी टू किती आहे 2. ए वन बाय ए टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू, जर तुम्हाला ते इक्वल भेटले तर तुम्हाला सी वन बाय सी टू सुद्धा कम्पेअर करावं लागतं. सो सी वन अपॉन सी टू, सी वन किती आहे 100 आणि सी टू किती आहे 120. 2 2 0 0 गेट कॅन्सल, 2 5 2 6 म्हणजे 1/2 इक्वल्स टू 1/2 इक्वल्स टू 5/6. 1/2 इक्वल टू 1/2 तर बरोबर आहे, पण 1/2 इज इक्वल टू 5/6, नो, 1/2 इज नॉट इक्वल टू 5/6, म्हणजेच बी वन बाय बी टू हे इज नॉट इक्वल टू सी वन बाय सी टू, राईट. म्हणजेच जर तुम्हाला ही कंडिशन मिळाली, म्हणजेच ए वन बाय ए टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू भेटले, पण ते सी वन बाय सी टूच्या इक्वल नसले, तर याचा अर्थ लाईन्स आर
पॅरल, आणि जर लाईन पॅरल आहे तर तुम्हाला सोल्युशन मिळत नाही, राईट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं, तुम्ही याचा पुन्हा अभ्यास करण्याकरता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।